इंधन वाढीच्या विरोधात काँग्रेस भाजप मोदी सरकारच्या निषेधार्थ राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते। यात पाचोरा काँग्रेसने अच्छे दिन आएंगे म्हणत पेट्रोल पंपवर पेढे वाटप करण्यात आले। भाजप प्रणेते मोदी सरकारने अच्छे दिनचे स्वप्ने दाखवत होते ते पूर्ण झाले नाही। यातच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलन प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार पुकारले होते। जिल्हा अध्यक्ष ॲड संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा काँग्रेसने येथील बडगाव रोड परिसरातील गजानन पेट्रोल पंपवर प्रत्येक पेट्रोल व डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना पदाधिकारी यांनी पेढे देऊन अच्छे दिनची आठवण करून दिली। इंधन वाढच्या निषेधार्थ भाजपचे मोदी सरकारच्या विरोधात मोटरसायकलच्या प्रतिमुक्त फाशी देण्यात येऊन आगळा वेगळा आंदोलन करण्यात आले। भाजप मोदी सरकारच्या वाढत्या इंधनवाढ विरोधात राज्यव्यापी काँग्रेसचे आंदोलनात पाचोरा काँग्रेसने मोटरसायकलच्या प्रतिमुक्तला फाशी दिली। तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। यावेळी गजानन पेट्रोल पंपच्या शेजारी असलेल्या रस्त्यावर झाडावर दोन मोटरसायकलला प्रतिमिक फाशी देण्यात आली। यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या, मोदी सरकार तेरी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी, मोदी सरकार हाय हाय, सामान्य जनतेचे हाय घेणाऱ्या मोदी सरकारच्या निषार्द असो अशा घोषणा करण्यात आल्या। यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन समोंशी, शहर अध्यक्ष ॲड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, अल्पसंख्याक अध्यक्ष इफ्रान मन्यार, जगदीश ठाकूर, शिवराम पाटील, शीला सूर्यवंशी, सागर वाघ, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, इस्लाम तांबुडी, सागर पाटील, संदीप पाटील, मदन देवरे आदी उपस्थित होते। या आगळ्या वेगळ्या आंदोलनाचे चर्चा संपूर्ण शहरभर व तालुकाभर होते। बहुत वे महंगे के मार अब की बार मोदी सरकार या मोदींनी अशीच घोषणा आणलेली होती, सर्वसामान्य जनतेला वेडं बनवलं, मूर्ख बनवलं आणि त्यांच्या स्वप्नांना स्वप्न दाखवले गेले होते आणि स्वप्न विकणारे हे मोदी कधीच सक्सेस झाले नाही, यशस्वी झाले नाही। आपल्या देशापेक्षा बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका इथे पेट्रोल स्वस्त, सगळं स्वस्त, आपल्यापेक्षा GDP चांगली। आणि मग तुम्ही मोदी साहेब, ज्या काँग्रेसने 70 वर्ष या देशामध्ये जी धन संपत्ती निर्माण केली होती, जी राखीव निधी होता तो सुद्धा वाटून आले आणि आज या देशाला भिकेला लावून टाकून या पेट्रोलचे दर जे आहे ते गगनाला भिडवलेले आहेत। म्हणून आज पेट्रोल जे आहे 100 पार झाल्यानंतर आज राष्ट्रवादी जे राज्य पातळीवर हे आंदोलन देशपातळीवर होणार आहे। नानासाहेब पटोले साहेब यांच्या आदेशानुसार, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप भैया यांच्या आदेशानुसार आज आम्ही आगळं वेगळं आंदोलन केलेलं आहे। प्रत्येक कस्टमरला आम्ही पेढे खाऊ घालतो आहे आणि त्याला सांगतोय की अच्छे दिन आले रे भाऊ, अच्छे दिन आले रे भाऊ। आणि आमच्या मनात म्हणतात छटाक भर पेट्रोल वहीनं तुम्ही 25 रुपयामा म्हणून 25 रुपये पाव ज्याला म्हणतात असं पेट्रोल झालेलं आहे। या पेट्रोलच्या दरवाढीच्या इंधनवाढीच्या विरोधात आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे। उद्या जर नाही पेट्रोल कमी झालं याच्यापेक्षा भयानक उद्रेक करून काँग्रेस हा रस्त्यावर नाही आणि या मोदी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही। पाचोरा काँग्रेसने आज आगळंवेगळं आंदोलन केलं, आम्ही पेढे खाऊ घातलेले आहेत, पेढे सगळ्या कस्टमरांना देतो आहोत आणि पेट्रोल भरताना त्यांना आठवण करून देतो आहोत की आपण ज्यांना मतदान केलं होतं त्याच मोदींनी तुम्हाला 100 पार तुम्हाला पेट्रोल नेलेलं आहे। म्हणून यांचा धिक्कार करण्यासाठी, निषेधात्मक हे आंदोलन करण्यासाठी आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। महिला नवीन घर बांधत आहेत ना, मग विचार कशाला। पाचोरा बडगाव तालुक्यात लाभलेल्या हेजीएलचे भव्य असे शोरूम ओम लक्ष्मी सिरामिक। आमच्याकडे सर्व प्रकारचे सिरामिक टाइल्स, मार्बल, ग्रेनाइट, कोटा, कडप्पा, सॅनिटरी वेअर, पॉलर डाइट स्वस्त दरात मिळेल। ठिकाण राजीव गांधी कॉलनी स्टॉप बडगा रोड पाचोरा। प्रोपा सूरज संजय वाघ। मोबाईल नंबर आहे 95 89 58 55 55, 97 67 20 00 07। आजच संपर्क साधा। ओम लक्ष्मी।